कोल्हापुरातल्या कागलच्या उमेदवारीवरून आता मंडलिक पितापुत्रातच मतमतांतर असल्याचं दिसतं आहे. संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिकांकडून सध्या लढण्याची तयारी सुरू आहे. संजय मंडलिकांकडून हसन मुश्रीफांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जातोय. वीरेंद्र मंडलिकांनी महायुतीकडे आता आपल्या उमेदवारीचा आग्रह धरलेला आहे. लोकसभेत मुश्रीफांनी मदत केली नसल्याचा वीरेंद्र मंडलिक यांनी आरोप केलेला आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. विजय, लोकसभेत मुश्रीफांनी मदत केली नसल्याचा आरोप वीरेंद्र मंडलिक करतायत आणि स्वतःसाठी महायुतीकडे उमेदवारी देखील मागतायत. कागलमध्ये महायुतीत आलबेल नाही असं दिसतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ज्या पद्धतीनं तू म्हणालास की काही दिवसांपूर्वीच वीरेंद्र मंडलिक जे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र आहेत त्यांनी महायुतीकडून उमेदवारी मागितलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे या संदर्भातली मागणी आहे ती केलेली आहे. मात्र असं असतानाच त्यांचे जे वडील आहेत माजी खासदार संजय मंडलिक हे मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठावर असताना त्यांच्या हस्ते अनेक उद्घाटनाचा शुभारंभ आहे तो कामाचा विकास कामाचा आहे तो मुश्रीफांच्याकडून केला जातोय. यावेळी संजय मंडलिक असं म्हटले की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता यावी आणि महायुतीच्या या सत्तेमध्ये हसन मुश्रीफ असावेत अशा पद्धतीची इच्छा आहे ती त्यांनी बोलून दाखवली. एकीकडे आपले चिरंजीव वीरेंद्र मंडलिक हे महायुतीकडून कागल विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागत असताना दुसरीकडे मात्र संजय मंडलिक यांनी या सत्तेमध्ये किंवा कागलचे आमदार हे हसन मुश्रीफ असावेत अशा पद्धतीच्या इच्छा आहे ती बोलून दाखवली. त्यामुळे कुठेतरी मतमतांतर आहे ते या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, विजय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.